पनवेल जवळील करंजाडे सेक्टर 3A प्लॉट नंबर 1 येथे असलेल्या दुधे बिल्डर्स यांच्या दुधे विटेवरी या प्रोजेक्टमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिराची प्रांगणात प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याने आज येथे जमलेल्या वारकऱ्यांना व भाविकांना प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्याचा भास झाला. त्यानिमित्ताने निमंत्रक उद्योजक तुकाराम शेट उकरडा दुधे यांनी आज सकाळी या धार्मिक कार्यक्रमानिमित्त विधी सोहळा, होम हवन, मंदिर कलशपूजन व त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मूर्ती स्थापना आणि श्रींची महाआरती आयोजित करण्यात आली होती. या धार्मिक विधीसाठी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश गोडे, उद्योजक एकनाथ शेट दुधे, माजी सभापती कृष्णा शेट पारंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष शेट म्हात्रे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंके, उद्योजक ज्ञानदेव दुधे, नंदिनी म्हात्रे, सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती ठक्कर आदीसह मोठ्या प्रमाणात परिसरातील भक्तगण या धार्मिक सोहळ्यास उपस्थित होते. त्यानिमित्ताने विठ्ठल रुक्मिणी हरिपाठ मंडळ कामोठे सेक्टर 9 हरिपाठ 7 हभप शंकर म्हात्रे, कामोठे हभप महादेव महाराज मांडे यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. खरोखर आजचा जो दिवस आहे हा माझ्यासाठी किंवा इथील रहिवाशांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे, कारण आज इथं विठ्ठल रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा सोहळा हा साजरा होत आहे. आणि या सोहळ्यासाठी आपले कित्येक दिवसापासून आमचे प्रयत्न सुरू होते, आज ते पूर्ण झालेले आहेत. खरोखर हा जो प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे हा ज्यावेळेस मी पहिल्या वेळेस प्लॅन बनवला तेव्हाच मी इथं घडलं होतं की मला ह्या इमारतीला विटेवरी म्हणून नाव द्यायचं आहे. तर ते विटेवरी म्हणजे का संकल्पना आली, मग ती संकल्पना मी जाणून घेतली की कुंडलिकाच्या मांडीवरती त्यांचे आईवडील गार निद्र झोपेत असताना कुंडलिकेला भेटण्यासाठी तिथं विठ्ठल आले होते आणि आईवडील गार झोपेत त्यांची निद्रा खराब होऊ नये म्हणून पुंडलिकाने त्यावेळेस विठ्ठलाला की तुम्ही थांबून वीट फेकली आणि त्या विठेवर उभे केले, म्हणून मी विटेवरी हे प्रोजेक्टसाठी मी नाव त्यावेळेस द्यायचं ठरवलं होतं. आणि ज्यावेळेस नाव द्यायचं ठरवलं तेव्हा असे कल्पना केली की इथे एक आपलं चांगलंसं असं विठ्ठलाचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आपण उभारलं पाहिजे आणि या सर्व इमारतीतील सर्व रहिवाशांना एक आनंदमय वातावरण आणि त्याची सेवा करायची पूर्ण सर्व रहिवाशांना संधी मिळेल. विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा आहे. या सोहळ्यासाठी या दुधेबेटेवरील या प्रोजेक्टमधील या बिल्डिंगमधील सगळे रहिवासी बाहेरून आलेले सर्व भक्त मंडळी बंधू भगिनी विठ्ठल रुक्मिणीचे हा जो प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आहे हे आमचं खूप भाग्य आहे. परमेश्वराची आमच्यावर खूप कृपा आहे की आमच्याकडं असं पुण्याचं काम देव नेहमीच घडून आणत असते. आतापर्यंत आणत आलं, याच्यापुढे बी देवाने आमच्याकडून असे पुण्याचे कामं, भाग्याचे कामं, धर्माचे कामं करत राहू आणि आमच्याकडून समाजाला जास्तीत जास्त आमच्या कुटुंबाकडून दुधे परिवाराकडून आमची पहिली पिढी आता दुसऱ्या पिढी सगळ्यांच्याकडून समाजासाठी धर्मासाठी जास्तीत जास्त आमच्याकडून सेवा करून घ्यावी. आणि या प्रोजेक्टमध्ये राहणाऱ्या व्यावसायिक असो रहिवासी असो या सगळ्यांना पांडुरंगाने चांगलं आयुष्य, चांगलं धनसंपदा, यशस्वी ठेवावं ही परमेश्वराच्यांनी प्रार्थना करतो.